Hi friends, it's me Ganesh. Welcome back to our channel. In the previous video, we discussed Section 5 of the Transfer of Property Act 1882. In this particular video, we are going to discuss Section 6 of the Transfer of Property Act 1882. I would like to start our today's video with Swami Vivekananda's great thought. Do one thing at a time. While doing it, put your soul into it to the exclusion of all else. So friend, let's get started. The friend, Section 6. Talks about property of any kind may be transferred. Dear friends, general rule is that property of any kind may be transferred, but there are certain exceptions to this rule. So we are going to discuss what kind of property may not be transferred. So friend, there are nine clauses under Section 6. Tar pahila clause asa sangte ki space succession is mhanje kay tar चान्स ऑफ सक्सेशन याच्यामध्ये पहिल्या क्लॉजमध्ये तीन सब क्लॉज आहेत. जसं की पहिला सांगते अ चान्स ऑफ एन हेअर ॲपरंट सक्सेडिंग टू अन इस्टेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आता एखादा एक लिगल हेअर आहे, ए हा व्यक्ती काय बीचा काय लिगल हेअर आहे आणि त्याला माहिती आहे बीच्या डेथनंतर त्याला त्याची प्रॉपर्टी मिळणार आहे असं एला माहिती आहे, म्हणजे चान्स आहे की बाबा मला मिळू शकते, तर त्या आधारावर ती प्रॉपर्टी काय ट्रान्सफर करू शकत नाही. प्रॉपर्टी मिळाल्यावर तो ट्रान्सफर करू शकतो, पण मिळण्याच्या अगोदरच तो ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकत नाही. त्यामध्ये दुसरं असं द्यायलं आहे की चान्स ऑफ अ रिलेशन ऑप्टेनिंग लिगसी ऑन द डेट ऑफ किन्समॅन. म्हणजेच काय, आता एखादा दुसरा नातेवाईक आहे, तो तर लिगल हेअर झाला अगोदर बघितलं ते, त्यानंतर दुसरा जर एखादा नातेवाईक आहे असा नातेवाईक आणि त्याला माहिती आहे की याला आता ए हा बीचा काय नातेवाईक आहे आणि एला वाटते की बीला कोणी नाही, म्हणजे त्याला कोणी मूलबाळ नाही किंवा घरी कोणी नाही, म्हणजे दुसरा लिगल हेअर कोणीच नाही, तर मग ही प्रॉपर्टी दुसरा कोणाला न मिळता कोणालाच मिळेल, मलाच मिळेल असं कोणाला वाटते, एला वाटते, तर या आधारावर तो ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो का, नाही करू शकत, है ना. तर त्यामध्ये तिसरा आहे सब क्लॉज आहे एनी अदर मेअर पॉसिबिलिटी ऑफ अ लाईक नेचर. म्हणजे असंच एखादी किंवा एखादी घटना इन फ्युचरमध्ये म्हणजे किंवा प्रॉपर्टी मला मिळेल किंवा एखादी फॉर एक्झाम्पल लॉटरी. आता दोन व्यक्ती आहेत ए आणि बी. ए बीला सांगतो की माझं लॉटरी मला लागणार आहे, त्यामुळे जे हा राईट आहे लॉटरीचा ते मी तुला ट्रान्सफर करू शकतो, कारण तो निश्चित नाही ना, त्यावेळेस तो ट्रान्सफर करू शकत नाही का, कारण तो निश्चित नाही, लॉटरी लागू शकते नाही लागू शकत, म्हणजे काय आहे ते, त्याच्या म्हणजे चान्स आहे एक प्रकारचा, म्हणजे त्याच्यामुळं काय ते ट्रान्सफरसुद्धा होऊ शकत नाही. हे झाला आपला पहिला क्लॉज, है ना. त्यानंतर आहे मेअर राईट ऑफ री एंट्री. आता फॉर एक्झाम्पल मेअर राईट ऑफ री एंट्री म्हणजेच आता दोन एक लेझर आणि दुसरा आहे लेझी. लेझर म्हणजे काय, जो प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो तो, आणि लेझी जो प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो म्हणजे भाड्यानं देतो, आणि लेझी म्हणजे जो भाडेतत्वावर प्रॉपर्टी घेतो लीजवर, है ना. तर आता फॉर एक्झाम्पल लेझीला काय 5 वर्षाच्या ॲग्रीमेंटवर प्रॉपर्टी भाडेतत्वावर दिली आणि काही टर्म्स अँड कंडिशन दिल्या आहे किंवा कंडिशन तुला फॉलो करावं लागतील, पण त्या कालावधीत बी हा काय करतो कंडिशन फॉलो करत नाही, है ना. तर बीला काय करावं, तर एला काय री एंट्रीचा अधिकार आहे एला, पण हा ए म्हणजेच काय लँडरॉड, त्या घराचा लँडरॉड जो मालक असेल घरमालक, तो हा ट्रान्सफर ऑफ री एंट्री हा जो राईट आहे हे तिसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करू शकत नाही. तो स्वतः री एंट्री करू शकतो, पण तिसऱ्या व्यक्तीला तो ट्रान्सफर करू शकत नाही. पण जर त्यांचं 5 वर्षाचं ॲग्रीमेंट पूर्ण झालं, 5 वर्षाचं ॲग्रीमेंट जे झालं ते पूर्ण झालं, त्यानंतर हा राईट तो थर्ड व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीला तो ट्रान्सफर करू शकतो, है ना. आणि तिसरा आहे आपला इजमेंट. अँड इजमेंट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड अपार्ट फ्रॉम द डॉमिनंट हेरिटेज. आता इजमेंट म्हणजे काय असते सोप्या भाषेत, आता एखादं घर एखादी प्रॉपर्टी किंवा एखादी लँड एखाद्याला जर दिली तर त्याच्यासोबत ज्या प्रॉपर्टीसोबत जे राईट येतात, जसे की राईट टू वे असेल, राईट टू यूज वॉटर किंवा लाईट असेल, किंवा जे काही त्या प्रॉपर्टीच्या सोबत येतात त्याला आपण काय म्हणतो इजमेंट, है ना. जसं की घरासोबत आपला दरवाजा येईल किंवा गॅलरी येईल किंवा
फॅन येईल, हे सर्व काय झालं आहे इजमेंट झालं आहे ना, हे सर्व म्हणजे प्रॉपर्टीला अटॅच म्हणजे सोबत येते प्रॉपर्टीच्या. तर हा जो इजमेंटचा राईट आहे हा तिसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एनी बीला घर विकलं आहे आणि बी का बीला त्या घरासोबत ते रस्ता जाण्याचा रस्तासुद्धा त्याला मिळालेला आहे, तर यावेळेस हा जो बी आहे तो फक्त राईट टू इजमेंट जे आहे तो ट्रान्सफर करू शकत नाही. प्रॉपर्टी सेल केल्यानंतर किंवा विकल्यानंतर, त्याचं घर विकल्यानंतर ते राईट टू इजमेंट ट्रान्सफर ॲटोमॅटिकली होईल, पण नुसता तो इजमेंटचा राईट तो ट्रान्सफर करू शकत नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? त्यानंतर आहे रेस्ट्रिक्टेड इंटरेस्ट. आता रेस्ट्रिक्टेड इंटरेस्ट म्हणजे काय? आता या शब्दातच हे रेस्ट्रिक्ट केलेलं आहे, म्हणजे काहीतरी रेस्ट्रिक्ट केलेलंच आहे ना. आता पहा, आता ए काय करतो, बी ह्या व्यक्तीला त्याचं घर किंवा एखादी लँड किंवा हाऊस त्याच्या पर्सनल यूजसाठी बेनिफिशियरी यूजसाठी तो त्याला देतो. तर बी हा राईट त्याचा जो हा सी म्हणजे थर्ड व्यक्तीला तो ट्रान्सफर करू शकत नाही. कळालं ना? म्हणजे इंटरेस्ट काय केला आहे, रेस्ट्रिक्ट केलेला आहे. जो बीसाठी एनी बीला काय दिलं आहे, त्याच्या स्वतःच्या पर्सनल यूजसाठी जो पर्सनल यूजसाठी जी प्रॉपर्टी दिलेली आहे किंवा घर दिलेलं आहे, तो हा राईट तो थर्ड व्यक्तीला तो ट्रान्सफर करू शकत नाही ना, तोच आहे रेस्ट्रिक्टेड इंटरेस्ट. त्यानंतर आपला चौथा पॉईंट आहे राईट टू फ्युचर मेंटेनन्स. आता बेर ॲक्टमध्ये काय म्हणते, अ राईट टू फ्युचर मेंटेनन्स इन व्हॉटसो एवर मॅनर अरायझिंग सेक्युर ऑर डिटरमाइंड कॅन नॉट बी ट्रान्सफर. आता एक लेडी आहे, काय एक लेडी आहे आणि तिला मेंटेनन्स मिळते आणि फ्युचर मेंटेनन्स, आणि ती दुसऱ्या व्यक्तीला बी, जो बी व्यक्ती आहे तिला राईट ऑफ फ्युचर मेंटेनन्स ट्रान्सफर करू शकत नाही. ते जर ड्यू झालेला नसेल, जर ते ड्यू झालेला नसेल पण ते मेंटेनन्स जर ड्यू झालेलं असेल तर त्यावेळेस ती काय करू शकते, हा जो राईट आहे राईट टू मेंटेनन्स हा थर्ड व्यक्तीला काय करू शकते, ट्रान्सफर केला जाऊ शकते. पण ड्यू झाल्यानंतर जर ड्यू झालेला नसेल तर हा राईट टू फ्युचर मेंटेनन्स ट्रान्सफर होऊ शकत नाही. ओके, त्यानंतर आहे मेअर राईट टू सू. आता मेअर राईट टू सू आणि ॲक्शनेबल क्लेम हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता मेअर राईट टू सू कॅन नॉट बी ट्रान्सफर. आता मेअर राईट टू सू, जसं की ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालेला असेल, डॅमेजेस किंवा टॉर्टमध्ये काही डॅमेजेस, टॉर्टची रेमेडी कोणती असते, टॉर्टमध्ये आपल्याला रेमेडी काय असते, डॅमेजेस. पण डॅमेजेस कोणती असतात, अनलिक्विडेटेड डॅमेजेस. अनलिक्विडेटेड डॅमेजेस मीन्स डॅमेजेस विच कॅन नॉट बी काउंट इन द फॉर्म ऑफ मनी. म्हणजे असर्टेन मला आहेत का ते, नाही त्याच्या म्हणजे राईट टू सू हा दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, ए काय करतो, बीच्या विरोधात एक डिफेमेटरी स्टेटमेंट हा न्यूजपेपरमध्ये पब्लिश करतो, तर बी हा एच्या विरोधात सू करू शकतो कोर्टामध्ये. पण बी हा जो त्याचा सू करण्याचा राईट आहे, राईट टू सूचा अधिकार आहे, तो थर्ड व्यक्तीला ट्रान्सफर करू शकत नाही, कारण हा जो राईट आहे हा असर्टेबल नाही. म्हणजे हा कोर्टातीनंतर मेंटेनेबल होणार नाही किंवा दुसरं किंवा त्याला रेमेडी मिळणार नाही किंवा कोर्टाच्या नजरेत ते हे म्हणजे वाईड असू शकेल काही पण. त्याच्यामुळे काय, असर्टेबल राईट आहे, त्यामुळे राईट टू सू हा ट्रान्सफर होऊ शकत नाही. पण ॲक्शनेबल क्लेम हा ट्रान्सफर होऊ शकते. आता ॲक्शनेबल क्लेम म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल दोन व्यक्ती आहेत ए आणि बी. आता एनी काय केलं, बीला 10,000 रुपये लोन दिले किंवा उसने लोन दिलेले आहे ना, विथ म्हणजे प्रॉमिसरी नोट केली, एक नोट आहे नोटवर हे करून प्रॉमिसरी नोट आहे. तर यावेळेस हा ए त्यात आणि बी जर त्याचं लोन वापस करत नसेल, एनी बीला लोन दिले 10,000 रुपये आणि बी जर त्याचं लोन वापस करत नसेल, तर एचा जो ॲक्शनेबल क्लेमचा राईट आहे तो ए हा थर्ड व्यक्तीला ट्रान्सफर करू शकतो. का? कारण ते असर्टेबल आहे, म्हणजेच काही निश्चित आहे, है ना, म्हणजे प्रॉमिसरी नोट किंवा काही डॉक्युमेंट्स किंवा पुरावे आहेत त्याच्यासाठी. त्याच्यामुळे राईट टू सू कॅन नॉट बी ट्रान्सफर, बट राईट टू ॲक्शनेबल क्लेम कॅन बी ट्रान्सफर. ओके, त्यानंतर आपला पब्लिक ऑफिस. आता पब्लिक ऑफिस कॅन नॉट बी ट्रान्सफर नॉर द सॅलरी ऑफ पब्लिक ऑफिसर वेदर बिफोर ऑर आफ्टर इट हॅज बिकम पेएबल. जे पब्लिक ऑफिस असते ते सुद्धा ट्रान्सफर होऊ शकत नाही, किंवा सॅलरी पब्लिक ऑफिसरची जी सॅलरी असते ती सॅलरीसुद्धा ट्रान्सफर होऊ शकत नाही. काय म्हणते, आफ्टर ऑर बिफोर पेएबल, म्हणजे पेड व्हायच्या अगोदर किंवा पेड झाल्याच्या नंतर सुद्धा ते ट्रान्सफर होऊ शकत नाही.
त्यानंतर आहे आठवा पॉईंट आहे स्टायपेंड्स अलो टू मिलिटरी नेवल एअरफोर्स अँड सिव्हिल पेन्शनर्स ऑफ द गव्हर्नमेंट अँड पॉलिटिकल पेन्शन कॅन नॉट बी ट्रान्सफर. जे की स्टायपेंड अलो होते आपले जे तीन दल येतं कोणते आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांचे जे ऑफिसर असतात किंवा कर्मचारी असतात त्यांचे जे स्टायपेंड असतात हे ट्रान्सफर होऊ शकत नाही. किंवा सिव्हिल पेन्शनर्स असतात जे पेन्शन मिळते सिव्हिल सर म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटला तर तीसुद्धा ट्रान्सफर होऊ शकत नाही. किंवा पॉलिटिकल पेन्शन्स जसे की पॉलिटिकल जे राजकीय लोक असतात जे निवृत्त म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पेन्शन वगैरे मिळते आमदार असतील खासदार असतील यांची पेन्शनसुद्धा ट्रान्सफर होऊ शकत नाही है ना. त्यानंतर नवा पॉईंट आहे नो ट्रान्सफर कॅन बी मेड त्यामध्ये सब क्लॉज एक आहे नो इन सो फॅर ॲज इट इज अपोज टू द नेचर ऑफ द इंटरेस्ट अफेक्टेड देअर बाय. आता पहिला काय म्हणते जसे की नेचर ऑफ इंटरेस्ट जसे की लाईक वॉटर स्पेस लाईट असेल सी असेल हे जे राईट आहे हे ट्रान्सफर होऊ शकतात का नाही कारण हे नॅशनल आहेत हे ट्रान्सफर करू शकत नाही आपण. त्यानंतर सेकंड पॉईंट काय म्हणतो फॉर अन अनलॉफुल ऑब्जेक्ट ऑर कन्सिडरेशन विदिन द मिनिंग ऑफ सेक्शन 23 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. सेक्शन 23 जे की सांगते काय सांगते सेक्शन 23 ट्रान्सफर ऑफ अनलॉफुल ऑब्जेक्ट ऑर कन्सिडरेशन कॅन नॉट बी ट्रान्सफर जसं की सेक्शन 23 मध्ये सांगितलं किंवा अनलॉफुल ऑब्जेक्ट असेल तर ते सुद्धा ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजेच काय म्हणजे अनलॉफुल ऑब्जेक्ट म्हणजेच काय जे की एक तर कायद्याने त्याला मनाई केलेली आहे किंवा ते परमिट नाही केलेलं आहे किंवा ते फ्रॉडलंट आहे किंवा त्यामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्रॉपर्टीला जर इंजुरी होत असेल किंवा ते इमोरल आहे किंवा पब्लिक पॉलिसीला ते अपोज करत असेल तेव्हा म्हणू शकतो आपण हे काय अनलॉफुल ऑब्जेक्ट आहे किंवा अनलॉफुल कन्सिडरेशन. फॉर एक्झाम्पल आता एनी बीला नाही आता एला काय मिळालेलं आहे बंदूक विकण्याचं लायसन्स मिळालेलं आहे काय बंदूक विकण्याचं लायसन्स मिळालं आहे तर हा त्याचा जो राईट आहे बंदूक विकण्याचा हा थर्ड व्यक्तीला तो ट्रान्सफर करू शकत नाही है ना. त्यानंतर यातला थर्ड सबक्लॉज आहे लिगली डिस्क्वालिफाईड ट्रान्सफर अ लिगली डिस्क्वालिफाईड पर्सन कॅनॉट बी अ ट्रान्सफर दॅट इज द प्रॉपर्टी कॅनॉट बी ट्रान्सफर टू हिम. ओके आता लिगली डिस्क्वालिफाईड बाय लॉ म्हणजे जसं की जज असतील किंवा लिगल प्रॅक्टिशनर असतील यांना जो यांना ॲक्शनेबल क्लेम ट्रान्सफर करता येत नाही होत नाही यांना काही ॲक्शनेबल क्लेम ट्रान्सफर होत नाही. आणि शेवटचं आहे नथिंग इन धिस सेक्शन शॅल बी डीम टू ऑथोराइज द टेनंट हॅविंग अ अनट्रान्सफरेबल राईट ऑफ ऑक्युपन्सी. जो अनट्रान्सफरेबल राईट आहे तो ऑफ ऑक्युपन्सी हा सुद्धा ट्रान्सफर होऊ शकत नाही. सो दॅट्स इट फॉर धिस व्हिडिओ वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय बाय. इफ यू हॅव एनी क्वेश्चन फीडबॅक ऑर सजेशन डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.